आता काय बोलायचं ह्या गोष्टीला. म्हणजे आता फडणवी साहेबांना एवढंच म्हणेल की ते काय म्हणतात त्याला, घरात बांधलेली म्हस, दावणीला बांधलेली म्हस ती शिवसेनेच्या वाट्यावर सोडू नका, नाहीतर पुन्हा येईन पुन्हा येईन ते तसंच राहून राहील. मग ते सोडू नका ना, ते शिवसेना ऐकत नाही म्हणावं, ते शिव पुन्हा येईन हा शब्द तसाच राहील. आता काय बोलायचं ह्या गोष्टीला. म्हणजे आता फडणवी साहेबांना एवढंच म्हणेल की ते काय म्हणतात त्याला, घरात बांधलेली म्हस, दावणीला बांधलेली म्हस ती शिवसेनेच्या वाट्यावर सोडू नका, नाहीतर पुन्हा येईन ते तसंच राहून राहील. मग ते सोडू नका ना, ते शिवसेना ऐकत नाही म्हणावं, ते शिव पुन्हा येईन हा शब्द तसाच राहील. आता काय बोलायचं ह्या गोष्टीला. म्हणजे आता फडणवी साहेबांना एवढंच म्हणेल की ते काय म्हणतात त्याला, घरात बांधलेली म्हस, दावणीला बांधलेली म्हस ती शिवसेनेच्या वाट्यावर सोडू नका, नाहीतर पुन्हा येईन ते तसंच राहून राहील. मग ते सोडू नका ना, ते शिवसेना ऐकत नाही म्हणावं, ते शिव पुन्हा येईन हा शब्द तसाच राहील.